वरुणजी सरदेसाई साहेब यांचा निश्चय मेळावा सिनेट इलेक्शन आणि युनिव्हर्सिटी संदर्भामध्ये स्मृती भवन सोलापूर या ठिकाणी आयोजित केलेला होता। त्या कार्यक्रमाला या ठिकाणी माजी मंत्री तानाजी सावंत साहेब आणि इतर पदाधिकारी त्या ठिकाणी होते। दोन दिवस टीव्ही वरती आपण पाहतोय जो भारतीय जनता पक्षाचा जो मीडिया आहे हा मीडिया तानाजी सावंत साहेबांनी असंदर्भ ज्याला संदर्भच नाही असं वक्तव्य त्या ठिकाणी सोलापूर मध्ये केला। वास्तविक सिनेटचं इलेक्शन माननीय वरुणजी सरदेसाई साहेब हे माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी मुंबई युनिव्हर्सिटी घेतल्यानंतर इतर युनिव्हर्सिटीच्या संदर्भामध्ये सिनेटच्या इलेक्शन संदर्भामध्ये त्या ठिकाणी आलेले होते। मग त्या ठिकाणी जे शिवसैनिक जे युवा सैनिक युवा सेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी जमलेले असताना व्यासपीठावरती वरुणजी सरदेसाई साहेब सचिव महाराष्ट्र राज्य युवा सेना हे आलेले असताना या ठिकाणी तानाजी सावंत यांनी जे खदखद या ठिकाणी व्यक्त केली त्या खदखदीशी आम्ही शिवसैनिक सहमत नाही, कारण त्यांची ही जी खदखद होती ती वैयक्तिक आम्हाला वाटली, कारण आम्ही त्यांना जवळून पाहिलेला आहे। शिवसैनिक आला शिवसेनेचा नेता या ठिकाणी आमचं हृदय आमचं कालीज आमचं सर्वस्व माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या सिंहासनावरती जे आरूढ झालेले आहेत हे आमचं सर्वस्व आहे। आम्हाला काही तकलीफ होते आमचं काय त्रास व्हायचा ते शिवसैनिकाला होते त्याबद्दल तुम्ही कधी चिंता केलेली नाही आहे। तुम्ही शिवसेना नाही सावंत सेना वाढवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं तुमची मूळ खदखद ते व्यासपीठच नव्हतं। ते व्यासपीठ होतं का तुम्हाला हे बोलायचं की महाविकास आघाडी तो निधी वाटप अमुक वाटप तुम्हाला वरुणजी सरदेसाई साहेबांनी या युवा नेत्यांनी या छाव्यांनी तुम्हाला दोन मिनिटात उत्तर दिलं तानाजी सावंत साहेब की ज्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने काय केलं आणि या ठिकाणी आता हे 30 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेच्या विरोधामध्ये होते आणि आता आपण एकत्र आहोत या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा या ठिकाणी तानाजी सावंत साहेब आपल्या बद्दलच्या भावना ज्या शिवसैनिकांच्या आहेत, कारण शिवसेनेमध्ये आम्ही शिवसैनिक फक्त शिवसेनेचा आदेश मानतो सेना प्रमुखांचा आदेश मानतो माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश मानतो। आमचं आम्हाला पद नसलं काय नसलं आमचं कडवट शिवसैनिक हे पद कुणीही काढून घेऊ शकत नाही। तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखं त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे। तुम्ही स्वतः काय केलेलं आहे धाराशिव मध्ये उस्मानाबाद मध्ये तुमचा स्वतःचा पुतण्या धनंजय सावंत यांना राणा दादा भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही युती केली आणि भारतीय जनता पक्षाबरोबर त्या ठिकाणी त्याला उपाध्यक्ष केलं आणि तुमच्या ह्याच्यावरती राणा दादाचं त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्षपद या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला दिलं। हे तुम्हाला काय बरं वाटलं काय? तुम्ही आता सुद्धा शिवसेनेचे संपर्क अभियान मध्ये खासदार बाहेरचे आले त्या ठिकाणी सुद्धा सहकार्य तुमच्या लोकांनी त्या ठिकाणी केलेलं नाही, याचा अर्थ असा होतो की तुमची ही जी मळमळ आहे तुमची ही जी खदखद आहे ते 2019 साली ज्या वेळेला या ठिकाणी हे राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांचं सरकार होऊ घातलं त्या ठिकाणी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या खंबीर भूमिकेनं अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वानं आणि बाळासाहेब थोरात या सगळ्यांनी एकत्र आल्यामुळे या ठिकाणी सरकार स्थापन झालं। आणि तुम्ही मात्र या ठिकाणी कारण नसताना या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबद्दल जे अपशब्द किंवा जे बोलला हे बरोबर नाही। तुमची खदखद मूळ अशी आहे की 2019 साली ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी शपथविधी घेणार होते त्यावेळेला तुमचा सुद्धा ह्या मंत्रिमंडळामध्ये समावेश आहे असं सगळीकडे होतं। प्रोटोकॉल काय काय असेल ते होतं आम्हाला माहित नाही आणि आम्ही सुद्धा इथपर्यंत मध्ये पुण्यापर्यंत आल्यानंतर तुमचं नाव एकदम कट झालं आणि तुमच्या ज्या भावना आहेत तुम्हाला वाटतंय की शरदचंद्र पवार साहेब यांच्यामुळं माझं नाव किंवा हे कट झालं असावं, त्या दृष्टिकोनातनं तुमची ती मळमळ त्यावेळची आहे ती अजून मळमळ उफाळून येते
आम्ही शिवसैनिक सुखी आहोत, आम्ही समृद्ध आहोत, आमचा नेता, आमचं काळीज, आमचं हृदय, आमचं सर्वस्व, आमचा श्वास या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरती माननीय उद्धव ठाकरे साहेब बसलेले आहेत, त्यामुळे आम्हाला पैसा भिसा नामकन ते कुठलं काय, आम्हाला पैसा लागत नाही सावंत साहेब। तुम्हाला पाच पाच सहा सहा कारखाने काढायला पैसे लागतात, तुमच्या शिक्षण संस्था अनेक व्याप वाढवायला तुम्हाला पैसा लागतो। आम्हा शिवसैनिकाला पायी गेलो, रानात गेलो, दार धरलं तरी आम्हाला चालतंय, आम्ही सुखी आहोत, कारण आमचा बाप, आमचं सर्वस्व या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान आहे। कारण नसताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्त्यासारखं तुम्ही ते वाचन करता। शिवसैनिक नाराज नाहीये, तुमची खदखद स्वतःची आहे, आमची खदखद नाहीये। त्या व्यासपीठावरती आम्ही सगळे होतो, कुणालाही बोलायला दिलं नाही तुम्ही। तुमचा जो मोनोपॉली तुमची जी चाललेली आहे ती तानाजी सावंत साहेब कुठेतरी आपने गिरेबान में झाको। तुम्ही फ्लॅग सुद्धा हजारो लावता, त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्याला, तालुका प्रमुखाला, जिल्हा अध्यक्षाला तुम्ही त्या ठिकाणी स्थान देत नाही। तुम्हाला फक्त तुमचा फोटो लागतो आणि बाकी आता बोलू नये मी, कारण माझ्या मला शिस्त आहे, मी शिस्तीचा भक्त आहे। पण महाविकास आघाडीचं या ठिकाणी अतिशय सक्षमपणे माझे जे काय म्हणतात कुटुंब प्रमुख आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जीवाचं रान करून, आदित्य साहेबांनी जीवाचं रान करून या ठिकाणी हे काम केलेलं आहे। तर स्वतःची आहे, शिवसैनिकाची नाही। वास्तविक पाहता तुम्ही या ठिकाणी, आता मी जास्त उघडपणे पक्ष शिस्त मला आहे, आपल्यामध्ये जे चाललेलं काय, सोलापूरला काय, आमचं काय, ह्या सगळ्याचं कारण कोण असेल हे पक्ष प्रमुखाला माहिती आहे। आम्ही वेळोवेळेला त्या ठिकाणी रिपोर्ट देत असतो, शिवसैनिकाचा रिपोर्ट या ठिकाणी सेना भवनला, माननीय मुख्यमंत्र्याला या ठिकाणी जीव की प्राण असतो। याच ठिकाणी परवाई साईन साहेबांनी मला तुरुंगात टाका, पण माझ्या शिवसैनिकाला त्रास देऊ नका। अजून काय पाहिजे आमच्या शिवसैनिकाला, आम्हाला काही अपेक्षा कशाची नाही। तानाजी सावंत साहेब, आम्हाला तुम्हाला पैशाची अपेक्षा असाल, तुम्हाला पदाची अपेक्षा असाल, आम्हाला माझा राजा, माझं सर्वस्व मुख्यमंत्री पदावरती आहे एवढंच आम्हाला पाहिजे आहे। जनतेला दोन वेळेचं जेवण माझ्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्या बिलाबद्दल आपण काहीतरी बोलता, कशाबद्दल काहीतरी बोलता, हे शोभत नाही। वास्तविक पाहता आमचे भाऊ असणारे, भावासारखे नाता असणारे लक्ष्मण जगताप साहेब भारतीय जनता पक्षाचे आमदार, हे तुमचे युवाई आहेत आणि आम्हाला वाटतंय की तुम्हाला थोडी वेगळी स्वप्न पडायला लागलेली आहेत का, किंवा कदाचित तुमच्या माग इडी बिडी किंवा कुठली पिढी पिढा लागणार आहे का, म्हणून तुम्हाला ही भाषा बदल तुमच्यामध्ये झालेला आहे का। ते व्यासपीठ नव्हतं तानाजी सावंत साहेब, ते व्यासपीठ तुमचा हा विषय काढायचा नव्हता। त्या ठिकाणी इलेक्शन सिनेटचं युवा जनरेशन, मुलं आली होती, विद्यार्थी आले होते, विद्यार्थी युवा सेनेचे सगळे आले होते, माननीय आदित्य साहेबांचं स्वप्न, माननीय वरुणजी देसाई सरदेसाई साहेबांचं स्वप्न जे आहे ते स्वप्न माननीय मुख्यमंत्र्यांच्या रूपानं साकार करण्यासाठी त्या ठिकाणी युवा पिढी आले असताना संघटनात्मक बांधणी करायचं सोडून आपण जे भाष्य केलेलं आहे त्याचा एक कडवाड शिवसैनिक या नात्यानं मी तुमचा निषेध या ठिकाणी करतो। पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।